आता पुणे अपघात प्रकरणी अतिशय मोठी बातमी आहे. रवींद्र दंगेकर यांनी आंदोलन केलेलं आहे. पुण्यात बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलंय. अवघ्या 12 तासांमध्ये वेदांत अग्रवालला जामीन मिळालाय. त्यामुळे आता दंगेकरांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. अवघ्या 12 तासांमध्ये वेदांत अग्रवाल याला जामीन मंजूर झाला. त्यामुळे आता रवींद्र दंगेकर यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं असल्याचं आपण बघतोय.